मारेगांव तालुका में सिंधी के अनिल घुगल और गुलाराम टेकम के खेत में बेमला परियोजना का पानी घुस गया है। ये पानी किसानों के खेतों में बहने से किसानों को काफी नुकसान हुआ है और अकाल का भय बना हुआ है। पिछले 12 घंटे से बारिश हो रही है और किसानों की खड़ी फसल भी बर्बाद हो गई है। इन किसानों ने बेमला परियोजना से आर्थिक मदद की मांग की है। गेट बंद वारंवार डिप्टी इंजिनियरला माहिती देऊ नये, कांबळी साहेबांना माहिती देऊ नये, त्या गेटला उघडायची काही उघडण्याचा प्रयत्न केला नाही आणि त्यामुळं कॅनल फुटून दोन्ही शेत घुगलच्या शेताचं आणि टेकामच्या सर्वे नंबर 122 सगळ्यात जास्त नुकसान झालेलं आहे। तरी त्याची चौकशी करून योग्य कारवाई करून नुकसान भरपाई देण्यात यावी। सांगा, या शेतामध्ये सोयाबीन आणि पराठीच्या पिकाचं सगळ्यात जास्त नुकसान झालेलं आहे। माझ्या शेतातलं पराठीचं नुकसान 2 एकरामधलं पूर्ण डुबून गेलेलं आहे। ते पूर्ण नुकसान 1-2 लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे। 1-2 नाही, 2 लाखाच्या बरोबर 2 लाखाचं नुकसान झालेलं आहे। ते नुकसान भरपाई भरून देण्यात यावी। करू समोर उपोषणाला ते कारवाई म्हणजे एवढी नुकसान भरपाई न दिल्यास आम्ही उपोषणाला बसू। तुझ भाऊराव निब्रट, सिंधी येथील पोलीस पाटील। स्वतः आम्ही बेमलाच्या या पुराकडे येऊन पाहिलं आणि त्यांचं एवढं अतुरात नुकसान झालं। ते टेकाम साहेब घुगल आणि बळीराम टेकाम यांचं एवढं खूप मोठं नुकसान झालं आणि मी स्वतः इथं येऊन गावातल्या लोकांना घेऊन ते गेटचे दरवाजे उघडले। जर दरवाजे उघडले नसते कदाचित हे पाणी गावात पण घुसू शकलं असतं। म्हणून हे सगळं चुकी, हे बेमळावालीची चुकी आहे, त्यांच्या चुकीमुळं शेतकऱ्याचं नुकसान झालं एवढं मी सांगू इच्छितो।